महायुतीची दिल्लीत 2.5 तास खलबत्तर लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीला 1 अंकी जागांवर मानावं लागणार समाधान. महाविकास आघाडीची मुंबईतल्या महत्वाची बैठक रद्द. सर्व प्रमुख नेत्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे बैठक रद्द. बैठकीची पुढील तारीख लवकरच होणार जाहीर. जिंकणाऱ्या जागा देण्याची वंचितची मागणी. मवियाच्या बैठकीत वंचित संदर्भात निर्णय होण्याची शक्यता. निवडणूक रोखे प्रकरणी सोमवारी सुनावणी. स्टेट बँकेच्या मुदतवाढी संदर्भात याचिकेवर होणार फैसला. मनसेचा 18वा वर्धापन दिन. नाशिक मधल्या कार्यक्रमातून राज ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावात. साताऱ्यातला दौरा आटपून रत्नागिरीला होणार रवाना. भारताच्या UPI पेमेंट सिस्टीमचा नेपाळमध्ये विस्तार. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची माहिती. CET परीक्षा 7 जुलैला. परीक्षेकरता अर्ज नोंदणी सुरू. 2 एप्रिल पर्यंत करता येणार अर्ज. सोन्याच्या दराचा नवा उच्चांक. सोने प्रतितोळ्या 65,298 रुपयांवर. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात 2,700 रुपयांची वाढ. 5वी आणि 8वीच्या 2 स्वतंत्र परीक्षा होणार. नियतकालिक मूल्यांकन आणि वार्षिक परीक्षेचा समावेश हा देखील असणार. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची माहिती. शिमग्याकरता कोकण मार्गावर रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय. गर्दी कमी होण्याकरता होणार मदत. दर्ग्यावरील कारवाई ही केवळ अफवा. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचा आयुक्तांचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.